सगळं सगळं होऊ शकतं की दाऊदच्या बायको बरोबर माझं बोलणं असं होऊच कसं शकतं. आहेत माझी बायको अजून घरी पण ते नाही ते पक्षाचे बदनामी होते अन्य होतं वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही असं करा नाथाभाऊ, तुम्ही राजीनामा देऊन टाक. म्हटलं का द्यावा? या राज्यामध्ये या देशामध्ये 40 वर्षाची मेहनत केल्यानंतर यांच्यासमोर मी चोर ठरो, बदमाश ठरो की ज्या नाथाभाऊ उभ्या महाराष्ट्रावर संघर्ष यात्रा काढली गुन्हेगारीच्या विरुद्ध, जो नाथाभाऊ या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध घसा कोरडा करून त्या विधानसभेमध्ये बोललात, तुम्ही युट्यूबवर जाऊन माझे भाषण ऐका पूर्वीचे. त्या संसदीय प्रणालीमध्ये संसदेच्या लोकशाही पद्धतीमध्ये हा एकमेव मंत्री असा होता, माणूस होता, आमदार होता की त्या मुख्यमंत्र्याला समोर सांगायचं तो नालायक आहे, दाखवाय तो काय मागे घेतो मी शब्द त्यावेळेस. पण मी नेहमी मुख्यमंत्री तुम्ही नालायक आहे, लायक नाही म्हटलं तुम्ही राज्य करायला. गेंड्याच्या कातडीचे आज जनतेचे काय हाय चालले, काय गुंडगिरी काढली, काय भ्रष्टाचार चाललाय, काय अपहार चाललाय, काय भ्रष्टाचार चाललाय या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरळ सरळ मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना धारेवर धरणारा तो नाथाभाऊ, ज्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यानं उभा आयुष्य काढलं तो नाथाभाऊ एका क्षरात भ्रष्टाचारी ठरतो, याच्या वेदना तुमच्या माझ्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला अधिक आहे. त्यांना समजतं हे या संदर्भामध्ये या राज्यामध्ये हे काय चाललेलं आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण आश्वासनाच्या संदर्भामध्ये या बाजूनं अशा स्वरूपाच्या याला कुणी बळी पडता का म्हणे. युवा शक्तीला मी जागणार आहे. आज कुणाकडे पाहून राजकारण करण्याचे दिवस नाही आहे. या राजकारणामध्ये तुम्ही ज्याच्याकडे बोट दाखवाल तो स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्य असेल याची हमी तो स्वतःही घेणार नाही. तुम्ही काय घेणार आहात त्याच्यामध्ये? राजकारण आहे इतका, म्हणजे ज्याला म्हणतो उत्कृष्ट अभियंता आपला अभिनेत्रा कुणीच नाही आहे. आमच्या इतके उत्कृष्ट कलाकार तुम्ही सिनेमातले पाहत असाल, तो शाहरुख खान, सलमान खान, आणखी कुठले खान, पण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ऍक्टिंग करणारे आमच्यामध्ये आहे. त्यामुळे वरचा चेहरा आणि आतला चेहरा याच्यामध्ये फार अंतर आहे. म्हणून मगाशी त्यांना सांगितलं की बाबा रे, मी आपल्या याला शार्दूलला सांगत होतो त्या अलीकडे काही सांगता येत नाही, तू एकच पगडी नको ठेवतो, दोन्ही पगड्या नंतर इकडे ज्योतिबा फुलेंचे आज जा आणि तिकडे आपली पगडी घालत, हे काढली की दुसरी लगेच ठेवता, वादच निर्माण होणार आहे. एक ठेवले की वाद सुरू होतो 15 दिवसापूर्वी पाहिलं. पण राजकारणामध्ये केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही, पण मला आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे, युवकांकडनं अपेक्षा. आता माणसांकडे दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवणं कधी कधीचं वय झालं असेल, कधी विचार बदलला असेल, कधी परिस्थिती बदलली असेल, कधी मीडियाचा हे बदललं असेल, ट्रेंड बदलला असेल, पण युवकांकडनं या मनामध्ये माझी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी या युवकांमधून अधिक चांगले लोकप्रतिनिधी निर्माण व्हावे. हे बघा, राजकारण म्हणा का समाजकारण म्हणा, हे निराशाजनक नाही आहे. या ठिकाणी ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी यांचं जे वाचून दाखवलं की मुश्किल जरूर आहे मगर ठहरा नाही हो मै, हे मला परत परत सांगावं लागतं की आहे ह्या अडचणी आहे. मी सांगितलं हे बरोबर आहे, अडचणी आहे, आक्षेप आहे, पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. नेहमीच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा चांगला असतो तसं नाही आहे. समोर पाय पडणारे, समोर धरणारे, ज्यांच्यासाठी तुम्ही उभा आयुष्य काढलेले असे कार्यकर्ते उद्या तुमच्याबरोबर राहतील याची खात्री देता येत नाही आहे. ज्या लोकांना नाथाभाऊ उभ्या आयुष्यामध्ये लहानाचं मोठं केलं बोट धरून, असे माणसं आज आपल्यापासून सत्ता जाताच दूर होतात हे राजकारणामध्ये विसरता कामा नये. इथे कृतज्ञ माणसांचे